नमस्कार यूट्यूब फॅमिली. नमस्कार, मी खानदेशी मावशी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आज मी तुम्हाला दाखवणार अंडा रेसिपी. बॉईल केलेले अंडे आपण इथे आपण घेतलेले, बॉईल केलेले दोन अंडे बॉईल केलेले घेतले, बॉईल केलेले दोन अंडे. आता याच्यामध्ये आपण कढई गरम करायला ठेवलेली, एक ग्लास पाणी गरम करून घेतले. एका जणासाठी दोन अंडे भरपूर झाले, एकटीच खाणारी म्हणून. आता मी करते हे बॉईल अंड्याची अंडाकडी. अंडाकडी करते बॉईल अंड्याची. तर बघा, आपण एवढे लसूण घेतलेले आहे, एवढे लसूण म्हणजे चार पाच कांड्या पाकळ्या घेतल्या, चार पाच पाकळ्या घेतल्या हे. आपलं तेल पण गरम होण्यात येत आहे. आता तेल पण मस्त छान असं गरम झालं. आता आपण लसूण त्याच्यात टाकून देऊ. थोडं जिरं टाकू. त्याच्यानंतर आपण एक टमाटर आणि एक कांदा कापून घेतला आहे. आपला कांदा पण लसूण पण लाल झाला, जिरं पण लाल झाला, तर टमाटर टाकू. एवढा छान मस्त असं टमाटरचा असा आवाज यायला पाहिजे आणि मग कांदा टाकायचा दिसत नाही. नंतर कांदा टाकायचा. आता कांदा लवकर लाल होण्यासाठी त्याच्यात थोडी हळद घालायची, थोडी हळद. हळदीने कांदा लवकर पकतो, कांदा लवकर पकतो म्हणजे तयार होतो लवकर हळदीने. आपण पापड करून आणलं ते उडदाची पापड. इथं नाशिकला उडदाची पापडं 50 रुपये 60 रुपये किलो आहे आणि धुळ्याला 25 रुपये किलो अजून पण आहे. असे छान मस्त धुळ्यावर पापड करून आले, मस्त अप्रतिम बारीक कडक. तुम्हाला भजून दाखवते मी. आणि इतके नरम आले, इतके नरम आले, तोंडात टाकलं बरं पाणी, एवढे नरम. बघितलं का बाजू दाखवतो तुम्हाला, बाजू तुम्ही पूर्ण छान अशी मस्त नरम आलेले. तोंडात टाकल्यावर पाणी इतकं नरम. पाच किलोला पाच पाकिट टाकले मी. कोणते धनंजयनी रुची सुरुची सुरुची मसाला टाकला, पाच पाकिट टाकले पाच. हे बघा छान मस्त पांढरे शुभ्र पापड आलेले. थोडे ओले ते अजून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, वर्ष वर्ष फ्रीजमध्ये खराब नाही होत पापड. एक एक वर्ष पापड राहतात. फ्रीजमध्ये डब्यात ठेवायचे, डब्यात कॅरी बॅगमध्ये टाकून ठेवले. आपला कांदा लाल होतो पर्यंत पापड भाजून टाकले तुम्हाला. हे बघा छान आहे ना, बघितलं का. 3 किलो 5 किलोला 5 पाकिट टाकले. या मसाल्यांचे नाव नाही सांगायचे, आपल्या काही आवडायचे पैसे पुढे देतात. पण जाऊ दे पण असेल गरीबाचं, कोणी पापड करतील त्याचं विचारचं बरं होईल ना. आता मिरची फार लागली त्याच्यामुळे थोडीशी टाकते अर्धा चमचा, थोडी टाकते अर्धा चमचा, कारण ते मला रात्री चिकन खायचे. आणि थोडासा आपला गरम मसाला, गरम मसाला थोडासा. त्याच्यानंतर थोडंसं मीठ कमीनुसार. आणि आपण हे अंडे केलेले, हे जे अंडे केले याच्यामध्ये हे आपण असे अंडे सोडून द्यायचे. आता आपण इथे पाणी गरम करून ठेवून दे अर्धा ग्लास. आता आपण त्यात पाणी टाकू. अंड्याला पण मसाला परतून घ्यायचं, तर छान लागतात ते. अंड्याला
मसाल्यामध्ये परतून द्यायचं, तरच छान लागतं. अशी छान लागत नाही ते. बघा भाजी बघितलं का? आता याला 5 मिनिटापर्यंत होऊ द्यायची. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद.